श्री चेतन चव्हाण आणि शैलेश देवी मित्र मंडळ दोडामार्ग आयोजित क्रिकेट स्पर्धेत आजच्या तिसऱ्या दिवसात कोकण रेल्वे दोडामार्ग संघाने माऊली काज संघाचा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. आजच्या दिवसात तातू बोर्डेकर, सुंदर जाधव, ऋषी हरमलकर व साई चांदलकर यांची तुफान फटकेबाजी वैशिष्ट्य ठरले. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात युनायटेड बॉयज मणेरी संघाने वज्रे संघाचा पराभव केला. मणेरी संघाचा अक्षय मस्कर सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरला. दुसऱ्या सामन्यात सिद्धेश्वर कुसकेवाडी संघाचा कुंभरल संघाने पराभव केला. भास्कर हा सामनावीराचा मानकरी ठरला. तिसऱ्या सामन्यात कोकण रेल्वे संघाने रायझिंग स्टार संघाचा पराभव केला. या सामन्यात सुंदर जाधव यांनी 30 धावा ठोकत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. शांतादुर्गा कुंभरल विरुद्ध कोकण रेल्वे दोडामार्ग यांच्यातील सामन्यात दोडामार्ग संघ विजयी झाला. या संघाच्या सुंदर जाधव याने 24 धावा व 2 बळी मिळवत सामनावीर पुरस्कार मिळवला. यानंतरच्या सामन्यात युनायटेड मणेरी संघाचा कोकण रेल्वे संघाने पराभव केला. दोडामार्ग संघाच्या समीर गावडे यांनी 29 धावा करत सामनावीर पुरस्कार मिळवला. दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात सातारी साईश्रद्धा पिकोळे संघाचा माऊली काज संघाने पराभव केला. काज संघाच्या अमित साळगावकर याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. दुसरा सामना अरवली विरुद्ध सकराळ यांच्या अतिशय चुरशी झाला. अरवली संघाने ठेवलेल्या 54 धावांचा पाठलाग करताना सकराळ संघाने मंदारच्या 20 धावांच्या जोरावर 2 चेंडू राखून विजय मिळवला. यानंतरच्या सामन्यात राम बरसेस बांदा संघाने सकराळ संघाचा 17 धावांनी पराभव केला. 4 बळी मिळवणारा गौरांग साळगावकर सामनावीर ठरला. राम बरसेस बांदा विरुद्ध कास एलआरटी कास संघाने 7 धावांनी विजय मिळवत उपउपांत्यपुरी प्रवेश केला. या संघाचा विकी पंडित सामनावीर ठरला.